नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी महापरीक्षा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. हा आहे पुरवठा निरीक्षक, जो 20 जुलै रोजी पेपर झाला त्याचा हा भाग 2 आहे. यामध्ये पुढील प्रश्नांचा विश्लेषणासहित उत्तरे दिलेली आहेत. तरी हे सर्व प्रश्न उद्या असणाऱ्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. यावरनं तुम्हाला पेपर कसा येतो याची तुम्हाला माहिती होईल. तर सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. तर 21वा प्रश्न होता, भारतात सर्वप्रथम मुलींची शाळा कोणी सुरू केली? अतिशय सोपा प्रश्न होता. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी भारतात सर्वप्रथम मुलींची शाळा सुरू केली. तर तारीख होती 3 ऑगस्ट 1848 रोजी. ही शाळा होती पुणे येथे बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यामध्ये सुरू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, पोर्तुगीज सर्वप्रथम भारतातील या शहरात आले. तर पोर्तुगीज सर्वप्रथम भारतामध्ये कालिकत बंदर, जे की भारतामध्ये मलबार जो भाग आहे पश्चिम किनारपट्टीचा, तेथे आले. तेथे त्यांचं स्वागत केलं झामोरिन या राजाने. तर वास्को द गामा हा सर्वप्रथम भारतामध्ये आलेला पोर्तुगीज आहे. त्यांनी केप ऑफ गुड याला वळसा घालून, म्हणजे केप ऑफ गुड हे आहे आफ्रिका, आफ्रिकेच्या त्या टोकाला वळसा करून भारतामध्ये आला होता. पुढील प्रश्न, पहिला नोबेल मिळवणारी भारतीय महिला कोण? तर मदर टेरेसा यांना पहिला भारतीय नोबेल मिळाला. तर पुढील प्रश्न, महाराष्ट्र लोकसभेच्या जागा किती? तर अतिशय सोपा प्रश्न पण थोडासा किचकट. तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. अजून ज्यावर 4 ते 5 प्रश्न तयार होऊ शकतात. तर ते कसे ते बघा, राज्यसभेच्या जागा आहेत 19 महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या 78 जागा आहेत. आता जर विचार केला लोकसभेचे अध्यक्ष कोण, तर सुमित्रा महाजन या लोकसभेच्या द्वितीय महिला अध्यक्ष आहे. प्रथम महिला अध्यक्ष तुम्ही खाली कमेंट करू शकता. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेचे अध्यक्ष कोण? तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण? तर हरिभाऊ बागडे हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण? तर रामराजे निंबाळकर हे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत. हे सर्व प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत, त्यामुळे मी इथे सांगितले, त्यामुळे तुम्ही हा भाग व्यवस्थित करून जाणे. पुढील प्रश्न, विश्वभारती विद्यापीठाची, इथे महाविद्यालय लिहिलं मी, तर विश्वभारती विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर अतिशय सोपा प्रश्न, रवींद्रनाथ टागोर यांनी 1921 या वर्षी विश्वभारती महाविद्यालयाची स्थापना केली होती. तर रवींद्रनाथ टागोर यांनासुद्धा 1913 नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यांनी भारताचे राष्ट्रगीत दिलेले आहे भारताला. राष्ट्रगीतामध्ये 5 कडवे होते, 5 पैकी फक्त पहिलंच कडवं आपण राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलेलं आहे. मूळ राष्ट्रगीत हे इंग्रजीमध्ये होतं, नंतर त्याचं रूपांतर हिंदीमध्ये केलेलं आहे स्वतः रवींद्रनाथ टागोर यांनीच. पुढील प्रश्न आहे जो या एक्झाममध्ये विचारला नाही, पण मी स्वतः तुम्हाला महत्त्वाचा म्हणून सांगत आहे, भारताचे महान्यायवादी कोण आहेत? तर सध्या के वेणुगोपाल हे भारताचे महान्यायवादी आहेत, वादी आहेत. तर कलम 76 हे भारतीय न्यायवादीशी निगडीत आहे, ही सुद्धा लक्षात ठेवावी. याचप्रमाणे महाराष्ट्राचे महाधिवक्ता कलम 165 ही निगडीत आहे. यावर प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत. तर महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत आशुतोष कुंभकर्णी, यावरसुद्धा प्रश्न येऊ शकतो. पुढील प्रश्न आहे, सचिन तेंडुलकर यांच्या पुस्तकाचे नाव काय? तर
प्लेइंग इट माय वे हे सचिन तेंडुलकर यांच्या पुस्तकाचे नाव आहे, हे लक्षात ठेवावे. अजून एक प्रश्न विचारू शकतात करंटमध्ये, सौरभ गांगुली यांच्या पुस्तकाचे नाव काय? तर सौरभ गांगुली यांच्या पुस्तकाचे नाव आहे अ सेंचुरी इज नॉट इनफ, हे सौरभ गांगुली यांच्या पुस्तकाचे नाव आहे. पुढील प्रश्न, अभिनव बिंद्रा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नेमबाजी या खेळाशी अभिनव बिंद्रा संबंधित आहे. त्यांनी 2008 बीजिंग हे चीनमधील शहर आहे, बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये भारताला 2008 एकमेव सुवर्णपदक मिळून दिलं होतं. तर अभिनव बिंद्रा हे 10 मीटर एअर रायफल या नेमबाजीच्या प्रकारामध्ये त्यांनी हे सुवर्णपदक मिळवलं होतं. पुढील प्रश्न, पहिली भारतीय महिला राष्ट्रपती कोण? तर प्रतिभा देवीसिंह पाटील या भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला राष्ट्रपती आहेत. त्या अमरावती इथून येतात. तसेच प्रतिभा पाटील या भारताच्या 12 राष्ट्रपती होत्या. त्यांनी 2007 ते 2012 या 5 भारताचे राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे. यावरसुद्धा प्रश्न येऊ शकतो. भारताच्या एकमेव राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील आणि भारताच्या एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी हेही लक्षात ठेवावे. इंदिरा गांधी 1966 ते 1977 आणि 1980 ते 1984 असा टोटल 16 भारताच्या पंतप्रधान राहिलेले आहेत. याच्यावर अजून 3 प्रश्न बनतात. भारताचे उपराष्ट्रपती हे सध्या 13 उपराष्ट्रपती आहे भारताचे. भारताचे राष्ट्रपती हे सध्या भारताचे 14 राष्ट्रपती आहेत आणि भारताचे पंतप्रधान हे सध्या भारताचे 15 पंतप्रधान आहे आणि सध्या ही 16 लोकसभा आहे. यावरसुद्धा प्रश्न येऊ शकतात. तर हे योग्य काळजीपूर्वक वाचावे. पुढील प्रश्न, हरगोविंद प्रवेशद्वार कोणत्या शहरात आहे? अतिशय सोपा प्रश्न होता हा. तर नांदेड या जिल्ह्यामध्ये गुरु गोविंद सिंग यांची समाधीसुद्धा आहे आणि त्यामुळे इथेच हरगोविंद प्रवेशद्वार आहे. गुरु गोविंद सिंग हे शीख पंथाचे 10 आणि शेवटचे गुरु होते. शीख समुदायामध्ये 10 गुरूंची परंपरा होती आणि शेवटचे गुरु गोविंद सिंग होते. यांनी खालसा पंथाची स्थापना केली होती. खालसा हे एक सशस्त्र दल होते, त्याची स्थापना गोविंद सिंग यांनी केली. तसेच गुरु ग्रंथ साहिब याचे पुन्हा यांनी लिहिलेलं होतं किंवा त्याची मांडणी केली होती ही गोविंद सिंग यांनीच केली होती. महाराष्ट्रातील संत नामदेव हे सुद्धा शीख धर्माशी निगडीत आहेत. हे सुद्धा प्रश्न येऊ शकतो. यावर पुढील प्रश्न, पोलादी पुरुष कोणाला म्हणतात? तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे पोलादी पुरुष असे म्हणतात. तसेच यावर अजून 2 ते 3 प्रश्न येऊ शकतात. जसे भारताचे प्रथम उपपंतप्रधान कोण? तर भारताचे प्रथम उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल होते. तसेच भारताचे सर्व जे राज्य होते किंवा जे बाकीचे लहान लहान राज्य होते त्यांना एकत्र करण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेल केलं, त्यामुळे भारताचे एकीकरणाचे जनक सुद्धा सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणतात. तसेच 2014 या वर्षी जगातील सर्वात उंच जर कोणत्या व्यक्तीचा पुतळा असेल तर तो आहे सरदार वल्लभभाई पटेल. याची हाईट किंवा उंची होती 182 मीटर. हा पुतळा सरदार सरोवर डॅम जो की नर्मदा नदीवर बांधलेला आहे त्यावर आहे. तर 182 मीटर ही हाईट तुम्ही लक्षात ठेवावी. यावरसुद्धा प्रश्न येऊ शकतात. आणि या पुतळ्याचे शिल्पकार किंवा डिझायनर आहेत राम सुतार. यावरसुद्धा प्रश्न येऊ शकतो. आणि या प्रकारे इथे हा व्हिडिओ संपतो. तरी पुढील व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.